वातावरण फार खराब आहे, परंतु या गोष्टी एका दिवसात घडलेल्या नाहीयेत। याला कोणाची तरी उदासीनता कारणीभूत आहे, कोणाचा तरी उदारमतवाद कारणीभूत आहे। प्रत्येकाने आपापली विचारसरणी तपासून घ्यावी अशी ही गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपल्याला आपला देश वाचवायचा आहे, आपल्या देशातले ज्या माता भगिनी आहेत त्यांना सुरक्षित ठेवायचं आहे, आणि मानवतेच्या विरोधी दृष्टिकोन असलेले जे घटक आहेत त्यांच्यापासून आपण अत्यंत सावधगिरीची पावलं उचलली पाहिजेत। संस्कार हे फार महत्त्वाचे असतात। संस्कार करण्यामध्ये आमचे पालक, आमचे शिक्षक हे जास्त सावध आणि जागरूक राहिले पाहिजेत असं मला वाटतं। आणि माझी अपेक्षा होती शिंदे फडणवीस गव्हर्नमेंटकडनं की ज्यांनी अफजल खानाच्या थडक्याचं अतिक्रमण उचकटून टाकलं त्यांच्याकडनं लव जिहादविषयी कायदा होईल, परंतु ती अपेक्षा अजूनही पूर्ण झालेली नाही। मी महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने या सरकारकडे मागणी करतो की लव जिहादच्या विरुद्ध आणि मानवतेच्या मूल्यांना काळीमा फासणारे जे घटक आहेत त्यांची दखल घेऊन अतिशय चांगला कायदा ते लवकरात लवकर अंमलात आणावा। परंतु सगळ्या गोष्टी कायद्याने घडणार नाहीत, प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडली पाहिजे। कोणीही प्रेमाच्या खोट्या जाळ्यामध्ये फसू नये। हिंदू धर्माच्या लोकांनी हिंदू धर्माचा अभिमान ठेवलाच पाहिजे। उलट आम्ही असं म्हणू की तुम्ही श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांचा आदर्श ठेवा। मस्तानीला धर्मपत्नी करणारे थोरले बाजीराव पेशवे होते, त्यांचा आदर्श ठेवून हिंदू धर्म वाढवा। जय श्रीराम। सर, संदर्भात तुम्ही दोन्ही नेत्यांना तुम्ही भेटणार आहात, तुमचे काही निवेदनाद्वारे मागणी करणार आहात, त्याबद्दल काय सांगतात? भेटणार, 100% भेटणार। त्यांची भेट घेण्याची आवश्यकता आहे, पण मी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी भेटण्याची गरजच नाही। ते इतके ज्येष्ठ आणि इतके अनुभवी कार्यकर्ते आहेत, या समस्यांवर तर लोकांची काय अपेक्षा त्यांना माहिती आहेच। एक शेवटचा प्रश्न, तुम्ही या राज्य सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहात का गेल्या 4 महिन्यातल्या? 100% समाधानी आहे। आणि उद्धव ठाकरेंना तुम्ही काय सल्ला द्याल, जे काय आज हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून असं म्हणतायत की ते दूर गेलेले आहेत, तर त्यावर तुम्हाला असं वाटतं उद्धव ठाकरे दूर गेलेले आहेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून? उद्धव ठाकरे हिंदुत्वापासून दूर गेलेले आहेत। उद्धव ठाकरेंनी ताबडतोब आपली सगळी भूमिका बदलली पाहिजे, त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बरोबर चर्चा केली पाहिजे आणि हिंदुत्वाच्या व्यापक दृष्टिकोनातून पुन्हा शिवसेना एक झाली पाहिजे। सर, राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी असं म्हटलं की शिवाजी महाराज हे जुन्या काळातले आदर्श होते, आताचे आदर्श हे नितीन गडकरी आहेत, तुलना त्यांनी शिवाजी महाराज शरद पवार नितीन गडकरी त्याने वादग्रस्त विधानं केली जाते शिवाजी महाराजांनी। कोश्यारींचं काय मत आहे त्याच्यावर मी काय बोलत नाही, पण शिवाजी महाराज हे पुढच्या 5000 वर्षांसाठी सुद्धा आदर्श आहेत।